आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आता काळजी मिटली. हुपरीत बाल रुग्णालय सुरू झालं. देवदीप हॉस्पिटलचं झालं उद्घाटन. सीमा भागातल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असं बाल रुग्णालय हुपरीत सुरू झालंय. कागल पासून कोगनोळी पर्यंत आणि बेडक्याल पासून दत्वाड पर्यंत नागरिकांना बाल रुग्णालयाची गरज होती. ही गरज डॉक्टर विद्याभूषण सदलगे यांनी देवदीप हॉस्पिटल सुरू करून पूर्ण केली आहे. या रुग्णालयात सगळ्या अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत. लहान मुलांना कोणताही आजार होऊ दे येथे तातडीने उपचार होणारच. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ महेश कोरे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन झालं. यावेळी अमित गाट, अरुण गाट, डॉक्टर सयाजी घुनके, डॉक्टर श्रीनिवास, डॉक्टर रसिक आमलेकर, डॉक्टर अमोल कोळी, डॉक्टर अण्णासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रंजनी सदलगे यांनी सर्वांचे आभार मानले. महानगरी न्यूज साठी हुपरीहून सुनील घुनके. इथं काम करतो आहोत की बाळ एकदम सिरियस होऊन त्यांना काहीतरी इजा होऊ नये किंवा त्यांचा मृत्यू होऊ नये, बरोबर आहे की नाही? हा एक अंतिम ध्येय असतं आमचं की बाळ पहिल्यांदा आजारीच पडू नयेत. बाळ पडली आजारी तरी ती सिरियस होऊ नयेत आणि सिरियस झाली तरी लवकर ओळखतावी आणि लवकर ट्रीटमेंट देऊन ती बरी व्हावी हा आमचा कयास आहे. आणि त्याच सुधीर बरोबरच भूषण आता इथं जॉईन झालाय. कुंभरीसारख्या छोट्या गावात मी निपाणी सारख्यामध्ये गेले 22 वर्ष. मला पण म्हटलं होतं एवढ्या छोट्या गावात का आलायस, पण मला वाटतंय की छोट्या गावामध्ये भरपूर काम करायला वाव आहे आणि बाकीचं काही न करता आपल्या कामामध्ये लक्ष जास्त देता येतं छोट्या गावामध्ये. हा आनंद आहे मला. त्याचप्रमाणे भूषणसुद्धा हा आनंद इथून मिळवत जाईल आणि हुपरी आणि हुपरी परिसरातील सर्व बाळांना सुखी ठेवेल, आनंदी ठेवेल. स्वतःचं हॉस्पिटल चालू करतो, बघत बघत असतो. ज्या हॉस्पिटल मोठे आहेत, जे डॉक्टर तज्ज्ञ आहेत, जे ज्यांना गुरु म्हणून आपण पाहू शकतो, त्यांच्याकडे ते 2-3 वर्ष काम करतात, प्रॅक्टिस करतात. कारण दुसऱ्या जीवाची जबाबदारी आपल्या हातात घेणं ते खूप मोठं काम आहे, मोठ्या जबाबदारीचं काम. ते मला मसाई हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये उदयपडे सरांकडे आणि निपाणीला महेश कोरे सरांकडे ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळतात. फक्त ट्रीटमेंट देणं हेच नाही, पेशंटशी कसं जवळीकता साधावी, नैतिकता, ह्या सगळ्या गोष्टी, पेशंटचं काउन्सिलिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या त्याबद्दल. आणि प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक अडचणीत मला सरांनी गायडन्स केलेलं आहे, मदत केली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम महेश कोरे सरांचं आणि उदयपडे सरांचं आभार मानतो.